महाराष्ट्राचं पाणी कर्नाटक सोडण्याबद्दल काही चर्चा चालू आहे पुष्कळ या लोकांचं म्हणणंही आहे की आमची काय याला विरोध आहे असं नाही पण जो त्या आपल्या सीमा भागातल्या मराठी माणसांचा जो त्रास होतो त्याविषयी जरा शासनानं कुठं त्यामध्ये जोपर्यंत सीमा भागातली कन्नड शक्ती मागे घेणार नाही तोपर्यंत पाणी सोडवू नये. जसं तमिळनाडूला कावेरी पाणी सोडतोळी कर्नाटक फाटी घातल्या होत्या त्याचप्रमाणे कर्नाटकला महाराष्ट्र पाणी सोडतोळी सीमा भागात कन्नड शक्ती मागे घ्यावा असे आठ घालूनच पाणी सोडण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. उद्या आमचे कॅबिनेट आहे हा विषय मी उद्या त्याला तिथे उपस्थित करतो. पण चर्चा झाली ऑफिशियली आपण काय त्यांना तशी मान्यता दिलेली नाही म्हणजे ते आठवडीच्या खालच्या भागातून काहीतरी आपलं पाणी द्यायचं आणि मग त्यांनी तिथून पाणी द्यायचं एक औपचारिक मीटिंग झाली होती पण निर्णय नाही झाला आणि तुम्ही मला सांगता त्या मताची आम्ही पण सहमत आहोत. मला असं वाटतं आपण याच्यातनं उद्याच्या आम्ही बोलू कर्नाटकाचे मुख्यमंत्री आता सीमाप्रश्नाची चर्चा म्हटलं तर येत नाहीत. आता त्यांचं नाक दाबलेलं आहे पाण्यासाठी त्यांनी आता चर्चेसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे आले. साहेब तवडी तुम्ही मराठी भाषेसाठी आवाज आम्ही उठवलो हे सगळे आमचे मराठी वामनचे कार्यकर्ता आहे. लाठी चार्ज पाणी बिल लाईट बिल उल्लेख केलेला कन्नड मध्येच असत आहे बस वरचे फलक उद्या मी बोलतो आणि आमदार सभागृह सोडतो. मराठी माणूस की रोडवरती थांबायचं आज सुद्धा प्रवेश मिळत नाही अशी परिस्थिती.